या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो. मला वाटतं गेल्या 4 ते 5 वर्षापासून हा सर्व कार्यक्रम अरेंज होत असतो. जेव्हा CAA NRCच्या बद्दल मोर्चा निघाला गेला, अलायन्स सगळ्याला एकत्र करून, त्यावेळेस मी जमाती इस्लामी हिंद या संस्थेसोबत जोडलेला आहे. प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहताना किंवा आयोजित केला असताना ते मला आठवण बोलवतात, याचा मला आनंद आहे. म्हणून मी सर्वप्रथम जमाते इस्लामी हिंद यांना धन्यवाद देतो. आज जरी तर आम्ही कमी वेगवेगळ्या धर्मांचे फॉलोअर्स बसलेले असू, तरी जिमखाना इथं मागं मला वाटतं कितना 25 तारीख होत्या, तिथे खूप सारे धर्मगुरू आले होते, सर्वजण एकत्र होतो. हा प्रोग्राम आणि अशा प्रकारचा प्रोग्राम सदैव आपण राहत असलेल्या परिसरामध्ये झाला पाहिजे, खूप महत्त्वाचा आहे. कारण की आता इथं बसून होतो त्या साईडला, मराठी समजते ना, मला मराठीमध्ये बोलायला जास्त आवडते, कम्फर्टेबल मला होते. तर इथं बसलेलं असताना मला काही गोष्टी आठवल्या की मी औरंगाबाद, तसं माझा जन्म नागपूरचा आहे, पण औरंगाबादला असताना आमच्या शेजारी सगळे मुस्लिम समाजाचे लोक राहत होते आणि लहान लहान मुलं आहे, तर अक्षरशः ते लहान मुलं बोलतात, अरे ये हिंदू का बच्चा आहे, इसके साथ उठ बैठ मत. काही म्हणजे वर्षा अगोदर जेव्हा त्या माझ्या मुस्लिम मित्राला, म्हणजे आम्ही एकदम लहान असतो, जवळपास मला वाटतं 10-12 वर्षाचं, जेव्हा त्याचे नातेवाईक आले नव्हते त्याच्या घरी, तेव्हा तो माझ्यासोबत बसायचा, मी त्याच्या घरी जेवायचो, तो माझ्या घरी जेवायचा. पण जेव्हा त्याचे नातेवाईक आले आणि 2-3 महिन्यामध्ये एक सण आला, तर लगेच त्याने काय म्हटलं, अरे हिंदू का बच्चा है इसके साथ उठ मत. मला इतकं मनाला लागलं होतं की यार म्हटलं असं कसं, म्हणजे लहानपणीच त्याच्या डोक्यात टाकलं कोणी असं जे की तू याच्यासोबत उठू बसू नको म्हणून. आता खरं पाहिलं तुम्ही बुद्धिस्ट बौद्ध धम्म, बाबासाहेबांनी संविधान लिहिताना कुठल्याही धर्माबद्दल द्वेष ठेवला नाही. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना फक्त माणूस आणि स्त्री या दोघांना लक्षात घेऊन हे संविधान बनवलं, सारखा अधिकार दिला. आज जो कुठल्याच धर्मामध्ये किंवा त्या धर्मग्रंथांनी लेडीजला सर्वोच्च उच्च स्थानी बसवलं नाही, परंतु आज या संविधानामुळे एक स्त्री, कुठलीही स्त्री या भारत देशाची राष्ट्रपती होऊ शकते, हे कार्य बाबासाहेबांचं आहे. तर सांगायचं हे आहे की मी या कार्यक्रमाला धन्यवाद का दिला, खरं पाहिलं तर मी माफी मागतो, एक उशिरा तर आलोच म्हणा आणि जास्त वेळ भेटणार नाही, पण तरी कमी वेळात असं सांगायचा प्रयत्न करेन की मी धन्यवाद का दिला आणि माफी यासाठी मागतो की मी कुराणचा अभ्यास म्हणजे केलाच नाही. खरं पाहिलं तर माझ्या धर्माचीच पुस्तकं वाचायला मला कधी कधी वेळ भेटत नाही, म्हणून कुराण आणि बाकीचे धर्मग्रंथ दूर झाले. परंतु जेव्हा मुंबईमध्ये 26-11 वेळेस कसा भरला होता आणि त्याने अमानुषपणे आपलं CST च्या ठिकाणी गोळीबार वगैरे केला, तर असं त्याच्या वातावरणामुळे माझ्या डोक्यात आलो, खरंच मुस्लिम लोक इतके खराब असतील का, म्हणजे त्यांनी ते दाखवलं ना आणि सगळ्याला मारलं, तेव्हापासून लोकांच्या मत अजून राग आला. नंतर काही काही वेळेस जसं आमच्या इकडे माजी मंत्री नसीम खान आहेत, ते ईद मुलाचा कार्यक्रम घेतात आणि जमातीही हे कार्यक्रम घेतात, तर तेव्हा मला कुठं वाटू लागलं की नाही जर या मुस्लिम समाज, आणि मग मला एकदा बाबासाहेबांचं पुस्तक वाचताना आठवलं की बाबासाहेबांना बंगालमधून सभे संसदमध्ये जाण्यासाठी मुस्लिम समाजाने निवडून दिलं होतं. म्हटलं हा मुस्लिम समाज असेल आणि हे कुराण असेल ते नक्की मानेल. नंतरचं कुराण मला का आवडलं की बघा, कोकणमध्ये जेव्हा दरड कोसळली होती आणि नदीमुळे खूप लोकांचं नुकसान झालं, तर सगळं मुस्लिम समाज रस्त्यावर होता आणि त्याचा जात धर्म न बघता त्याला कपडे देणं, त्याला जेवण देणं, त्यांना चपला देणं, हे जर मुस्लिम समाजामध्ये असेल तर मला नक्कीच त्या कुराणचा अभिमान आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा लोक महाराष्ट्रातून जेव्हा बाहेर राज्यात जात होते, तर त्या दिवशी सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात जात धर्म, उलट आमच्या समाजातील काही लोकांनी सांगितलं की मुस्लिम समाजातील काही लोक आम्हाला
बोटाला धरून हाताला धरून ते बोलत होते की अरे तू जेवला की नाही, कोरोनामुळे चालला तुझे, तुला पाणी आहे की नाही, रात्री 12 वाजता. म्हणजे असा जर कोण मुस्लिम समाजामध्ये असेल तर नक्कीच त्या कुराणला सॅल्यूट आहे आणि हेच कुराण आम्हाला नेहमी पसंत आहे. परंतु जे कुराण पाकिस्तान मधून आलेला कसाब सारखा असेल त्याचं कोणीही सांत्वन करत नाही आणि इथला कधीच करत नाही. म्हणून मला मुस्लिम समाजासोबत खूप प्रेम आहे आणि प्रत्येक वेळेस या कार्यक्रमाला यासोबत येण्यासाठी मला आदर वाटतो. एक शेवटचं 1 मिनिट घेणार रस्ता नाही, तसा इन्व्हिटेशन दिलं नाही पण तरी काळजी घेतलेली बरं. खूप कार्यक्रमाचा अनुभव असतो, 2-3-4 मिनिटांमध्ये खूप सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, खूप अवघड जाते 2-3 मिनिटात स्पष्ट करायला. असो, आज आम्हाला कसं जगायचं आहे की भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो धम्म जर मी कितीही अभ्यास केला पण मी जंगलामध्ये जाऊन राहिलो ना तर त्या धम्माचं मला काही महत्वाचं नाही. बुद्धांचा बेस काय आहे की हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका आणि नशायुक्त पाणी सेवन करू नका. पण मी जर जंगलामध्ये जाऊन असेल तर या शिखाचं मला काही महत्व नाही. पण जेव्हा मी माणसामध्ये आलो, जेव्हा मी एकासोबत दुसऱ्यासोबत मैत्रीने राहतो तेव्हा या शिलाचं महत्व आहे. म्हणून हे शील पाळण्यासाठी ते तेव्हाच योग्य राहते की जेव्हा आपण एक दुसऱ्यासोबत व्यवहार कसा करतो. मग हा व्यवहार करत असताना आपल्याला मैत्रीचा आणि आपल्या महापुरुषांचा जास्त आदर्शित होणं गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळेस आठवण करून देत असतो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामधला एक किस्सा सांगतो की बघा, हे जे चातुर्वर्ण्य होतं, चातुर्वर्ण्यमध्ये काय सांगितलं होतं की ब्राह्मण समाजाने फक्त पूजा अर्चा करावी, क्षत्रिय मध्ये फक्त एका जणानं लढावं आणि तिसऱ्यानं फक्त व्यवसाय करावा आणि जे बाकी उर्वरित लोक आहेत त्यांनी फक्त सेवा करावी. हे चातुर्वर्ण्याची एक सिस्टम होती आणि या सिस्टममध्ये महिलांना शिकण्याचा कधीच अधिकार नव्हता. परंतु आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे सगळ्या महिलांना शिकायचा अधिकार मिळाला. तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे रस्त्याने जात असताना एक ब्राह्मण समाजातील स्त्री ही जीव द्यायला जात होती. कारण की नियम कसे होते, हिंदू कोट बिल तुम्हाला कोणाला कोणाला माहिती आहे, हिंदू कोट बिलचे नियम फक्त कमी लोकांना, एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. हिंदू कोट बिल हे बाबासाहेबांनी का निर्माण केलं, स्त्रियांच्या उन्नतीसाठी फक्त केवळ, आणि स्त्री कुठल्याही जाती धर्माची असते त्याला घेणे नाही. तर हिंदू कोडबिल मध्ये काय होतं, जेव्हा पती मरण पावला तर पती मरण पावल्याबरोबर त्याची जी सगळी संपत्ती आहे ती त्याच्या आई वडिलांच्या नावावर व्हायची, पत्नी असून तिच्या नावावर होत नव्हती. हे भारत देशामधले नियम आहेत. आणि जर कधी त्या मुला त्याचा त्या पतीला मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मुलगी असेल जर मुलगा आणि मुलगी असेल तर त्या बापाची संपत्ती डायरेक्ट मुलाच्या नावावर व्हायची परंतु मुलीच्या नावावर व्हायची नाही. आणि मुलगा नसेल, फक्त पत्नी आणि मुलगी जन्मलेली मुलगी असेल तर यांच्या वाटेला एकही संपत्ती यायची नाही. हे नियम होते पूर्वीच्या काळामध्ये. परंतु आज बाबासाहेबांमुळे काय झालं की जेव्हा एखादा पती मरण पावला तर त्याची संपत्ती डायरेक्ट पत्नीच्या नावावर होते आणि हा अधिकार बाबासाहेबांनी कुठल्याही एका धर्मात दिला नसून पत्नीला दिलेला आहे. म्हणून महापुरुषांच्या लाईनीमध्ये आपण सदैव गेलो पाहिजे. बाबासाहेबांचं खूप काम या भारत देशामध्ये झालेलं आहे. बाबासाहेबांनी संविधान निर्माण करण्यासाठी अक्षरशः पावाचे तुकडे खाऊन उपाशी राहून बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलेलं आहे. आणि आजची गरज संविधान वाचणं खूप गरजेचं आहे. काही संविधानामुळे सगळे धर्म सुरक्षित आहेत, तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. तर आशा करतो नेहमीच असे कार्यक्रम होत राहील. आम्ही या कार्यक्रम येत राहू, कमी वेळामध्ये जास्त जास्त देण्याचा प्रयत्न करेल आणि ईदच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय.